आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूर शहरात भाजपांच्या 4 शाखांचं उद्घाटन. भाजपची शाखा वाढवा मोहीम तीव्र. जयसिंगपूर शहरात भाजपाच्या 4 नव्या शाखांचं उद्घाटन 4 जुलै रोजी होणार असल्याची माहिती भाजपाचे कार्यकर्ते संतोष जाधव यांनी दिली. मी संतोष बाबूराव जाधव, भारतीय जनता युवा मोर्चा जयसिंगपूर मंडलाध्यक्ष. जाधव साहेब, या ठिकाणी नव्यानंच तुमच्यासारखे तरुण या जयसिंगपूरच्या युवा मोर्चामध्ये सामील होत असताना दिसतात. आपली कारकिर्द भाजपाच्या पक्षासाठी किंवा भाजपाचा विकास करण्यासाठी किती वर्षापासून तुमचा प्रयत्न चालू आहे या शहरात? भाजपासाठी माझी कारकिर्द गेले 8-10 महिने चालू आहे आणि मी भाजप पक्षासाठी कार्यकर्ता म्हणून गेली 2 वर्ष काम करत आहे आणि त्या पद्धतीनं आमच्या भाजप पक्षाची विचारधारा वगैरे ही युवकांच्या मनामध्ये रुजवून आणि चांगल्या प्रगतशील मार्गाने पुढे जाण्याकरिता युवकांना मार्गदर्शन करून भाजप पक्षाला वाढवण्याचं काम त्या पद्धतीने चालू आहे. व उद्या तारीख किती, उद्या 4 तारखेला उद्या आम्ही जयसिंगपूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या 4 शाखा स्थापन करत आहोत. व तसंच परवा एक दिवस गॅप टाकून परवा त्याच्यानंतर 4 शाखा स्थापन करत आहोत. अशा प्रत्येक 2 दिवसांमध्ये 4 शाखा स्थापन करत आहोत. आमच्या जयसिंगपूरमध्ये 30-35 शाखेचं नियोजन आहे. येत्या ह्या 1 महिन्याभरात आम्हाला हे पूर्ण करायचं आहे. तसेच शेजारी ग्रामीण भागात उदगाव येथे 1-4 शाखा चालू करत आहोत आम्ही 1-2 दिवसांमध्ये. त्याच पद्धतीनं काम आम्ही अगदी जोमानं चालू केलेलं आहे. भारतीय जनता युवा मोर्चाकडून शिरोळ तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात युवकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये भारतीय जनता पार्टी असो वा प्रगतशील मार्गाने पुढे जाण्यासाठी आम्ही हे विचारधारा त्यांच्या मनामध्ये रुजवून युवकांना एकत्र करून पूर्ण येत्या काळात भविष्यात येत्या काळात विधानसभा व लोकसभा हे उमेदवार आमचेच असतील भारतीय जनता पार्टीचे, ह्या दृष्टिकोनातून आमचं काम चालू आहे. जाधव साहेब, मला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. इतका तरुण वर्ग भाजपसारख्या पक्षाकडे आकर्षित होण्याच्या पाठीमागचं कारण काय? भाजपसारख्या पक्षाकडे आकर्षित होण्याचं कारण आता बघितले, तुम्ही मागच्या इलेक्शनला तुम्ही निकाल पाहिला असेल त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. गेली 60-65 वर्ष काँग्रेसनी सत्तेत राहून युवकांसाठी म्हणा किंवा आणखीन देशाच्या प्रगतीसाठी असे काही ठोस निर्णय घेतलेले नाही आहेत. हे भाजप पक्षाने, भारतीय जनता पार्टी पक्षाने घेतलेले आहेत. त्यामुळे युवकांसाठी आणि बरेच युवकांवर फोकस केलं आहे त्यांनी. युवकांसाठी बरंच काही काही करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे युवक हे भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होत आहेत आणि त्याचप्रमाणे ह्या बाकीच्या शासकीय योजना ज्या आहेत, मुद्रा लोन असतील, पंतप्रधान आवास योजना असतील, त्यातून बऱ्याच प्रमाणात युवकांना उभं राहण्याची, प्रगती करण्याची संधी आहे. शिक्षणाच्या बाबतीत असेल बरंच फॅसिलिटीज उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे युवक वर्ग भारतीय जनता पार्टीकडे जास्त प्रमाणात आकर्षित होत आहे.